प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नमस्कार, मी गौरी, आपण पाहतात इंडिया अप टू न्यूज मराठी। शिवाजीनगर वासियांचे लाईफलाईन असणारा शिवाजीनगर उड्डाण पूल, ज्याचं काम भरपूर संत गतीने चालू आहे, ज्यामुळे इथल्या नागरिकांना त्याचा भला मोठा फटका बसतो। शाळकरी मुलं, त्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करणारे नागरिक यांना भलं मोठं अंतर कापून त्यांच्या कामावर जावं लागतंय। तर आपल्यासोबत आहे शिवाजीनगरचे रहिवासी, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल तुम्ही, उड्डाण पुलाचं काम भरपूर संत गतीने चालू आहे, तर त्याचा काय काय फटका बसतोय नागरिकांना? ये जो ओव्हरब्रिज है शिवाजीनगर का, इसमें बहुत धीरे और बहुत संत गति से काम चल रहा है। होना ये चाहिए था कि ये विदिन द जो गिवन पीरियड था उसके अंदर ये पूरा काम हो जाना चाहिए था। यहाँ पे पीछे एक बहुत बड़ी जो है पॉपुलेशन रहती है, जहाँ पे नौकरी करने वाले और स्कूल में जाने वाले बच्चे, कॉलेज में जाने वाले और साथ ही में जो रोज़ जो है काम पर जाने वाले लोग, ऐसे बहुत सारा बड़ा वर्ग इधर रहता है। इन लोगों को सबको यहाँ पे आने के लिए बहुत बड़ा प्रॉब्लम होता है, और ये रेलवे क्रॉसिंग से आकर अपना जो है वो जान मुट्ठी में डाल के लोग इधर से आते हैं, तो ये बहुत बड़ी प्रॉब्लम है। इसके लिए सरकार और जो यहाँ की मानव प्रशासन है, रेलवे प्रशासन, इसने बहुत ध्यान देने की ज़रूरत है और इसको जल्द अज जल्द जो है उसको पूरा करने की ज़रूरत है, ताकि लोगों को जो दिक्कत और जो प्रॉब्लम्स यहाँ पर आ रही है ये फ़ौरन दूर हो। बहुत बड़ा प्रॉब्लम है इधर वापस से, जो अभी ममुराबाद और यावल और इस तरफ जाने वाले और चोपड़ा को जाने वाला जो ट्रैफिक है उसमें भी बहुत बड़ी जो दिक्कत और प्रॉब्लम आ रही है। तो ये काम बहुत जल्दी होना चाहिए, हमारे जन सामान्य जो नागरिक है उसकी ये मांगनी है यहाँ पर कि इसको पूरा किया जाए जल्दी से। तर आता पेट्रोल आणि डिझेलचे भाव तसेच वाढलेले आहे, आणि शिवाजीनगरपासून जर सिटीमध्ये यायचं असलं तर भरपूर मोठं अंतर कापावं लागतंय नागरिकांना, याबद्दल काय सांगाल? बघा, हे जो प्रायव्हेट व्हीकल से, रिक्षा से और अपनी गाड़ी से भी अगर आदमी आता है तो उसको बहुत घूम के जो है वो सिटी में आना पड़ता है अपनी ज़रूरत के लिए। बहुत सारी चीज़ें उसको मार्केट में आना है, हॉस्पिटल में आना है और बहुत सारे काम के लिए उसको ऑफिसेज में जाना है, उसको आना पड़ता है। तो इसमें जब वो अपनी व्हीकल और गाड़ियों से आता है तो बहुत ज़्यादा उसको अपनी जेब पर भार पड़ता है, उसको बहुत पैसा खर्चा करना पड़ता है। तो ये भी एक जन सामान्य के लिए बहुत प्रॉब्लम का विषय है और उसको जो है बहुत तकलीफ है। दिन में अगर दो बार भी वो आता है तो उसके बहुत सारे पैसे जो है वो खर्चा हो जाते हैं। तो यहाँ पर ये पुल जो है बहुत जल्दी बनना चाहिए, इसको बहुत फास्ट लेवल पर काम करने की ज़रूरत है। सरकार ने और यहाँ की मानव प्रशासन ने इसको जो है बहुत प्रायोरिटी पर और इसको जो है वो लेकर काम करना चाहिए। पुलाच्या चाललेल्या संतगतीच्या कामामुळे नागरिकांना याचा भला मोठा फटका सुद्धा बसतोय, आणि नागरिकांची मागणी हीच आहे की लवकरात लवकर शिवाजीनगर उड्डाण पुलाचं काम लवकरात लवकर हो। ते नागरिक आहे, आपण अजून त्यांना जाणून घेऊ की त्यांना काय काय प्रॉब्लेम येतोय। सर, इथले रहिवासी असल्याने तुम्हाला जर सिटीत काही कामासाठी जावं लागतंय तर त्याचा तुम्हाला कसा फटका बसतोय, काय त्रास होतोय? पहिला मुद्दा तर हे आहे का, आम्हाला खूप फिरून जावं लागतंय। गव्हर्नमेंटने हे पूल तोडलं, त्याच्यानंतर त्यांनी काय पर्याय व्यवस्था केली नाही, त्याच्यामुळे भरपूर नागरिकांना, स्टुडंट्स आहे, शाळेकरी मुलं आहे, त्यांना खूप फिरून जावं लागतं, आणि हे क्रॉसिंगला पण त्यांचा जीव धोक्यात असतं नेहमी। त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने आणि कलेक्टर साहेबांनी याचं लक्ष देऊन लवकरात लवकर याचं काम संपवावं आणि लवकर हा पूल करावा लवकर, तर याच्याने काय भरपूर लोकांना याचा फायदा होईल आणि पेट्रोल पण वाचेल। आता 100 रुपये जवळपास पेट्रोल झालं आहे आणि लोकांना 6-8 किलोमीटरचा फेरा मारून जावं लागतं। विद्यार्थी आहे, त्यांना सायकली घेऊन विद्यार्थी आहे पटऱ्या क्रॉस करत आहे, याच्यामुळे खूप जीवाचा पण धोका आहे मुलांना आणि लोकांना खूप त्रास आहे याच्यामुळे। जो जूनपर्यंत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे ते जूनपर्यंत होणार नाही, त्यांना 2 ते 2.5 वर्ष लागतीलच त्या पुलाला। आणि जो ठेकेदार आहे त्याला तरी तुम्ही काहीतरी त्यांना शिकवा जरा की लवकरात लवकर शिवाजीनगरचे नागरिकांचे हाल होत आहे हे लक्षात घ्यावे, याची दखल घ्यावी, हीच मागणी शिवाजीनगर रहिवासी करत आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अप टू न्यूज मराठी।